पूर्व प्राथमिक आणि पहिली अशा दोन स्तरांवर शाळेनं आरटीई अंतर्गत प्रवेश देणं बंधनकारक आहे. मात्र पुण्याच्या मिलेनियम स्कूलमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास नकार मिळाल्यामुळे संबंधित पालकांनी शिक्षण मंडळाकडे धाव घेतली. शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याची मागणी केली, मात्र शाळेने या विनंतीला दाद दिली नाही. अखेर शाळेचं संचालक मंडळ आणि मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलेनियम शाळेला प्रवेश द्या अशी इथेही विनंती केली आमच्या सर्व सदस्य अध्यक्ष शिक्षण मंडळाचे, तसंच आम्ही सुद्धा जाऊन, पण तरी त्यांनी ते येता पहिला प्रवेश दिला नाही म्हणून त्यांच्यावर पालकही आक्रमक झाले, त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला. ज्या शाळा मान्य उच्च न्यायालयाचा आदेश होऊनही प्रवेश देत नाहीत त्यांच्यावर जी शासकीय नियमानुसार कारवाई आहे त्याप्रमाणे कडक कारवाई केली जाईल. आरटीई अंतर्गत दुर्बल घटकातल्या मुलांना प्रवेश नाकारणं आणि याच संदर्भात हायकोर्टाचे आदेश डावलणं असे आरोप शाळेवर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान शाळेची बाजू जाणून घेण्यासाठी झी मीडियाच्या प्रतिनिधींनी स्वतः शाळेशी संपर्क साधला, पण शाळेने या विषयावर बोलण्यास नकार दिलाय. मिलेनियम शाळेवरील कारवाईमुळे पालकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कारवाई जी आहे ना, तर ती कारवाई फार प्रशंसनीय आहे. अशा प्रकारचेच निर्णय जर शासनाकडनं होत राहिलेत तर हळूहळू जे संस्था चालक आहे त्यांच्या मुजोऱ्या कमी होतील आणि आर्थिक दुर्बल घटकांना पण मदत होईल आणि मुलं भविष्य, भारताचं भविष्य आहे ते लहान मुलं, तर त्यांचं आयुष्य सुधारेल. गुन्हे दाखल करण्यासोबतच यापुढे अशा शाळांची मान्यताही रद्द केली जाईल अशी माहिती दहिफळे यांनी दिली आहे. पुण्यातल्या 6 शाळांचे मान्यता रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत. यातून शाळा योग्य तो बोध घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.